बोलो तो बोलो टकली है हाँ तुका बोल तुका माँ के दादा ने बोलते ना टकली है नहीं किल्लो 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 हुआ बहुत कैसा हाँ अरुण बॉडी संगीत लो शुरुआती ना कैसा संगीत लो सुप्रसिद्ध हुआ समीर की कदम यंत्र में आभार मानतो अनि नंतर भजना शुरुआत के लिए समय आया ही संस्कृति आपली अनि आमी एक आमी का भट्टा के लिए अनि जाते रहे मोटे लोग तू कर आगे का तू आम का शिकु गिल हो अरे ये लियो ना था अरे मी तला की कुको सुन जनन अरे दोन मिनटा चाय पी उठाय गेले हो इचारता काय काय रे काय सांगणार रे मी दोस दोस घेऊ गेलो काय चाय म्हणजे सुद्धा होत आहे बुवा ना ना पण दोस घेऊ गेलोय आणि तू आरड मारू शकते का बोलून घेवा पण बुवा अभिमान आहे ज्यावेळी मी तिथून आलो तेव्हासाठी मिनी धुरीनी जे वादन केलं ना आणि जो टीए बीटीए मारू घे आचरा परिसरातील भजन रसिक जे आचरा रसिक भजन रसिक जे टाळ्या वाजवायला लागले हो माका अभिमान बुवा ह्या आम्ही नाव आचऱ्यात घेऊन कमवलेलं आहे तुझ्या कामात तिथे टाळीने वाजू तो खाली सुन खाली गेलो नी वरी लाइट तो आता ना कोण टाळी के देना वाजो काय बुवा राता राहिले विषय आवाज बसलो सुरुवाती जरा आवाज बसलो पण खरं सांगतो आज बुवा रेवणी गावची जत्रा आहे भजनकाली मंदिर भजन केलं भजन करून आलो त्यावेळी जो माझा आवाज होता जवळजवळ 1500 रुपये मला ते बक्षीस झाला त्या मिस्त्रीनं वाजवलं त्यांना विचारा मंडळींना विचारा आणि भाई येऊन बसले कोण फळ झाला हो सांगता पेपेत्रा तरी हो भजन करतो बोलले ना म्हणजे तुका इच्छा माझी पेपेत्रा होती आता मी पेटवतोय तू कसं पेटीत होत यथार्थ कलेक्शन यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे श्रीकांत आभार मानते धन्यवाद काय बुवा भजन तिने सांगले माझे केस गेले तरी झाला टंबरो तरी झाले शाप तरी मी भजन करणार सोडणार नाही तसंच आहे बुवा कला ही भूतकाळाची पत्नी वर्तमान काळाची बहीण आणि भविष्य काळाची माता आहे बुवा ती कला लक्षात दिला आणि तू सांगत काय तू काय बोललो मागा काय अरे हो बाबा उडव ते आणि किती जीव बघा माझं उडव उडव काय सांगू हो म्हणता मी मजलो पण या तो तिने सांगल्या ना तुला मधलो जरा कम कमी था मधलो जरा कम कमी था पण म्हणतात बाजू त्याने जर सपोर्ट काढून घेतले आहे तर तू खायच्या खायला असेल ह्या मात्र खरा कारण इकडे ब्रह्मा इकडे मध्ये विष्णू आणि तडे महेश म्हणजे ब्रह्माने उत्पत्ती करावी आणि माझी उत्पत्ती करून ही परिस्थिती झाली ज्याची जळता त्याकाच कळता तुका काय नाही करायचा तिने तरी तुका सांगले आहे समजवून जेव्हा ढोकरा कोपरा कोण बोलतो बोलतो ना भला किती तुम्हाला सांग डोस डोसाचा विषय सरलो आता आणि त्याका विचारलं तुला दाख कसलेलो डोस घेऊतो अरे वॅक्सिन घेतलं का विचारलं म्हणजे त्याका डोसच म्हणतं ह्यो त्याका ह्यो तुका सांगता एका नेऊन दाखव खाई दिल्याने काय काय जण आता लहान लहान पोरगी आहे तो लहान दिसता तो केवढं सहजो होत लहान दिसता म्हणून त्याला दो गुण जिंदगी के त्या तोंडात पण दिलेले होते हो की नाही रे पोलिओचे डोस दिले ना तू घेतलं वॅक्सिन घेतलं घेऊनच फिरत असतो कारण तो यमार आहे ना यमार बरोबर ना म्हणजे डोस फिरत असते म्हणजे तो विषय नाही पण बरं राहिला विषय काय कधी कोणी आपल्या भ्रमात राहू नये कारण हनुमंताने सुद्धा हनुमंताला काय वाटलं ज्यावेळी सीता मातेला रावणाने पळून नेऊन वाटिकेमध्ये ठेवलं नाही का हनुमंत तिथे गेला त्याने पाहिलं काय की रावण तलवार घेऊन येतोय सीता मातेला मारायसाठी रागात
त्यावेळी हनुमंताला वाटलं की त्या रावणाची तलवार काढून घेऊन त्याच मुंडकं उडवावं, नाही का? पण त्यावेळी तिथे थांबवायला कोण आलं? हनुमंत गेला असता तर तो बरोबर ना. पण त्यावेळी तिथं रावणाची पत्नी मंदोदरी ती त्यावेळी तिथे गेली आणि तिने त्यांचे हात धरला, तुम्ही सीतामातेला मारू नका. म्हणजे हनुमंतान काय वाटत तिथं मी गेले म्हणून ती वाचली. बरोबर की ना बुवा, समजलं का? त्याच्यामुळे कोण भ्रमात राहिलं नाही, राहिलं विषय वागायचो. मी तुम काय विचारले, तुम्ही दोघे जण वागाच काय म्हणून? आणि आपल्या काय विषय, मी एकदाच वागा म्हणतो नाही, जवळजवळ फाडून टाकायचो तर एकदाच फाडून टाकलो. एकदाच बघून बघून घेतलंय, एका एका वागा शपटल ना काय सांगा, एकाचे दात पाडले आणि एकाचा चामडा पाडलो, एकदाच सांगले. तेव्हापासून माझ्या वारते येणार नाही ते वाग. आणि तो सांगता टपलो, तू दाताने बोललो माझ्या बोललो की ना बरं मी जादूगार. पण हिची जादू खाई वरच्या खिशात म्हणतात कबूतर घालतात आणि खायच्या खिशात ना पोपट बाहेर काढतात. आणि वरती काय सांगतो, महिला मंडळ या ठिकाणी बसलेले तुला लाज नाही रे. आणि माझी जादू काय, ए माझी जादू काय, माझ्या जिला सांगणार ना पप्पा माझ्या बाजूला रात्री झोपतात आणि सकाळी मम्मीच्या खोलीतून बाहेर येतात. मग तुझी काय इच्छा, आम्ही खर्चून भारी होत. अरे काय, अरे ती जादू जे आयुष्यात केलं नाही ना, ए तुझं काय ना उपयोग, ती जादू भारी ह्यो काय ना ह्यो धकावलं आता सध्या. त्याचा येळे आता काहीतरी बघून घेतो तरी काहीतरी तुझी केले झालं ना अभिनंदन. मग आता तू वगळतं उत्पत्ती कशी करायची असतात काळी महिना दिसते तरुण आला कोरोना मरून ती काळी महिना काळी महिना दिसते आला कोरोनाचा शिर मरून लोक तुला टाकत्याल तो म्हणता ह्यो डरका फिरत असता गटरात म्हणजे मी घाली आणलो बुवा तू चांगलो. श्री भवानी प्रसन्न सतीश कदम खुडीपार यांच्यावर मी बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे योगेश भिसळे आणि बाबल केरकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. जब तक आसे चलेंगी तुझको चाहूंगा यार,
तो तिसरो ना तिसरो तुझ्या पुढ्यात कागद दिले नाही नावाचं, पण त्या नावा घेताना तू काय काय चुकलं रे, काय चुकलं? नावा घेताना चुकीची घेतलं दोन तीन त्याच्यातली, तर सांगत नाही तू, नंतर सांगतो, मला नंतर सांगा, मी का परीक्षा देऊ दिलं तर आता राहिला विषय मंदार सांभाळी. आज बुवा ते कोरसला सुद्धा बसले तिथं फडके बोल सोबत, आणि बुवा ते चांगले कवी आणि लेखक सुद्धा आहे, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवली. आणि रामेश्वराची आरती ही मंदिरात प्रवेश केल्यानंतर रामेश्वराची जी आरती लिहिलेली आहे ती त्यांच्या लेखनीनं लिहिलेली गेली, बरोबर की नाही? हा ए तकलीया पुस्तक काय आले की काय गायकांना शोधीत होत, अरे पहिली औषधा त्याच्यातनं सुद्धा देत होते. तू एक काम कर, तू काय ते कॅश ये कसे वाटत असेल ना, तू डायचा उद्यापासून शोध आणि ते अशी थापी जा, पण दोन दिवसात केस नाही आले तर पैसे रिटर्न. माझा आणि ह्याचा भांडा झाला बघतोय, तू लय पोचलेलो कांडे करत येतो. अरे होय सागर कदम आमचे पक्वाद यांच्यासाठी बाबू बरोबर गेले मित्र म्हणजे यांच्याकडून 201 रुपयाचे बहुमत पारितोषिक आलेले आहे, स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद. जब तक साथे चलेंगी तुझको जाऊंगा यार, मर मर बीत गया वो भी तुझे विरोध आठवतो ना, माझं लक्ष बरोबर असतं कोण काय बोललो तू, विरोध असेल असू दे असते मी आदरे बरोबर, हा बरोबर असते क्लास चालू असतो माझं, तो क्लास झालो का तकडे असते की ना, येऊ कर दया तोच तिथं मिळतो. ह्या दिसला पाकी तर ह्या ह्याचा नाश करायचा नाही, आणि विरोध असते आदर त्याच्यामुळे बुवा काय माझा माझा क्लास होता आचार्या, त्यामुळे मी सुरुवातीत माझ्याकडे सुरुवात युगात तुमचा तुमच्या भांडा मी लक्ष करू तुमच्या भांडा. आता सांगू तू तुझ्या गाणं म्हणत दाखव पण असू देत बुवा, क्लास असल्यामुळे मुलं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत, त्यांच्यासमोर उगाच काहीतरी करून जमत नाही, म्हणून मी पहिलं शांत होतोय. हा उदारी बुवा तुम्ही सुद्धा चालू करा क्लास घ्यायचा, पानं कसं खायची ते शिकवा अगदीच नाही, नाही तू काका म्हणता गप्प गप्प करीत घरात जाऊ जायचा तुम्हाला वाटत होता, आम्ही दोन जण फेर असतो सकाळपर्यंत, पण त्या वाईट झाल्या वरसून कबूल झाल्या खालचे आपले ना आवड होते. काय बोललो तू, मी तुका यंदा पोपट बोलले, तुम्ही मी तू डायरेक्ट जादू पोपट हा पोपटिलो साहिर मुंडेकर यांच्याकडून 51 रुपयाचे बहुमतचे पारितोषिक आले, त्यांची फरमाईश आहे. छू कर मेरे मन को या तूने क्या इशारा, ¡Gracias!
डॉक्टर गजानन मेडिकल आचरा यांच्याकडून हे 501 रुपयाचे बहुमान असं कार्यक्रम आले. विद्यार्थ्यांचे आभार मानते. धन्यवाद. सुभाष आणि दिलेश यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. पुजारी बुवा तुम्ही सांगत होता की तू गजानन नाही म्हटलंस तरी चला. बुवा सुनील कदम बुवा किंवा अरुण घाडी बुवा यांनी आचार्या घेऊन काय कमवले आहे हे फरमाईशी असतात ते उगाच येणार नाही. आमका किती आपण सांगत नाही बडबड करत राहून म्हणजे दिवलंय मी म्हणते. हा ठीक आहे काय बुवा. आणि आचाराच्या विषयी अरुण घाडी बुवा तिथून कोणतरी बोललं की बुवा चालू कर बरं ना. कारण भजन म्हटल्यानंतर हौसे नवसे गौसे सगळे येते. कोणाक हौस असता म्हणून येतात. हा हौसे कोण कोणीतरी नवसच केलेलं असतं की नाही बाबा अरुण अरुण घाडियाच्या बारियात जायचं समीर कदमाची बारियात जायचं. नवसच असतात. पुजाऱ्यात बघली बरोबर व्हाया नवसच असतात. तो गाडू मत कसलो असा म्हणता वाईट लाडू खडखडो म्हणता कांदा मुली तू एकदा म्हटले काय तू त्याचा काय बोलले नाही माका तू बोलत राहतो म्हणजे ह्याचा काय वाटलं. आम्ही दोघांनी एकी केली काय करत नाही माका एकी विकीची मी चार पाच गाणी म्हटले तरी 500 तरी बघू शकतो काय दाखवू ते पोपट झालो वैर काढून वैर काढून झालो पोट दाखवून काय सांगायचं काय हवलंच नाही अशा पाहिजे. त्यामुळे भजन रसिक हे आपले मायबाप आहे नाही का. असंच सगळे हौशे नवशे गौशे आणि एखाद्या काय कामच नसतं तो पण दिलेला असतं. आपण ऐकायला घ्यायचं रे पण लय शिष्टपूर्वक लागले तरच आपण बघायचा काय रे टकल्या सगळे बाबा गेले सिंधुदुर्गात ना एकच हवले टकलेश महाराज हे बघा. व काय कोण हिशोब दे कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि वाचवले म्हणून ईश्वराने सोपा उपाय काय काढला. पाठवताना सुद्धा रिकाम्या हाताने पाठवलं आणि घेऊन जाताना सुद्धा रिकाम्या हाताने घालचा. त्याच्यामुळे होय काय नाही हे 500 येऊन दे 100 येऊन दे किंवा माका गजर करून तू सांगतो गजर करून नको तोच घ्यायला होय रे बाबा गजराची आधी कवाली म्हणा हे बंदाची या केली काय सांगाय. गजराला सुरुवात करतो. गजर बघा नवीन जुनी गाणी येतात. बुवा सुद्धा गाणी सादर करणार त्या त्या वाल नाही आणि गजराला सुद्धा आयोजकांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळे तीन बोलचे गजर आहेत. त्याच्यानंतर अभंग त्याच्यानंतर गवळण कव्वाली हे सगळं झालं पाहिजे. कारण बुवा आत्रा म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आहे. आज सागर आठवड बुवा आज त्यांच्याकडे सुद्धा चांगले चांगले विद्यार्थी शिकतात. लहू घाडी बुवा पहाडी आवाज क्लासमध्ये आमचे येऊन बसत या गाणं गायलं का आमचा आवाज ते फेल असे लव घाडी बुवा म्हणजे अशी सुद्धा रत्न या गावामध्ये आहेत बुवा लक्ष दिला. त्याच्यामुळे होय वायफळ म्हणून चालत नाही. हा आता दिवाळी येऊन गेली नाही का पण गजराची रचना बघा संकल्पना काय. दिवाळी येऊन गेली आणि दिवाळीत आपण फटाके वाजवतो वाजवतो की नाही मग त्या फटाक्यांची नावं आज काय त्या फटाक्यांवरती सुद्धा देवांचे फोटो असतात आपले असतात की म्हणजे हिंदू संस्कृतीचं विडंबन हे आपणच करतो. त्याच्यावर फटाके देवांचे लक्ष्मीबाईवर फोटो लक्ष्मी देवीचा नाही का गणपतीचा फोटो आणि ते फटाके फोडले की त्या देवांच्या फोटोची चिंदडे होतात नाही का म्हणजे आपणच आपल्या हिंदू देवतांची विडंबनं करतोय. पण आज बुवा आज बघा भजन म्हटल्यानंतर बुवा समीर कदम असू दे त्यांची चाहते वर्ग आहे. अरुण घाडी असू दे त्यांची चाहते वर्ग आहे. संदीप पुजारी असू दे त्यांची चाहते वर्ग आहे. एका फटाक्यावाल्याने काय केला 2020 जे नावाजलेले बुवा वाजपेयी ऐकलं काय त्यांची नावं फटाक्यांना दिली 2020 जे नावाजलेले बुवा वाजपेयी यांची नावं फटाक्यांना दिल्या कशा अरे त्याका माहीत होता फटाके घेऊन जाऊन दुकानात येत गेलो त्याचा समजा अरुण घाडी आवडत असत अरुण घाडी बुवांचा फोटो ज्या फटाक्यावर आहे तो येऊन सांगतो माका 10 अरुण घाडी द्यावा फटाके एखाद्या फटाक्यावर संदीप पुजाऱ्यांचा स्टिकर असेल तो येऊन सांगतो माका 5 संदीप पुजारी द्यावा. समीर कदम असा
सुरसुऱ्यावर वेगळे खायचं तरी सुरसुरा आम्ही त्याचा आता फुल पाहिजे तेव्हा तेव्हा आम्ही सुरसुरा म्हणतो की ना आता जत्रा येईल जत्रा आम्ही शाळेत असताना काय करणार मजा केली रे टकलू शाळेत असताना मजा केली पण आज ढैकाले निकाले जे चालू झाले ढैकाले गेलो ना आता जे कॉलेज बिलेज मध्ये असताना आता ढैकाला गेलो काय ढैकाला गेलो की आमची जुनी बिनी एखादी मैत्रीण ती आमका त्या जत्रेत गावणार बरं गावणार ती गावणार एक ह्या बाजू एक ह्या बाजू एका हातात धरून बरं ता बघू झाल्यानंतर आम्ही घरी चुकान दिसलो तो बघ तो बघ समीर मामा बरं संदीप पुजारी तो बघ संदीप पुजारी मामा म्हणजे मामा करून टाकले बरं मामा केल्यानंतर मग दुःख वाटतात मग खाल्याची पुढी देऊची लागतात खर्च आम्ही त्यावेळी जत्रे जाऊ पण तेव्हा आमचं खेळणी काय मिळत ती एवढीशी बाळगी टाकतो आता ह्यांचा ह्याचे राडिओ रिमोट कंट्रोल भाव अंतरी ते हळवे जसे जुई फुल अंतरी ते हळवे जसे जुई फुल पण बुवा बरोबर ना गाडी बुवा हा ह्या आपलं आता ह्या मी अर्ण नाही म्हणा की त्या नंतर म्हटलं हिने मला डायरेक्ट समजा म्हटल्या बरं वर माका म्हणता ब्रह्मा अरे माझी दोन कॅलेंडर आहो हा एक 2020 गुलाबराजा योगेशजी भिसळे मया बागवे मसुरे
यांच्याकडून 300 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो आणि त्यांची फरमाईश आहे की हिंदू नेते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गीत एखादं सादर करावं. जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय मुंबई सुनी मानिया, मुंबई सुनी मानिया, उतरला चिकेच्या Thank you.
सर बघा म्हणजे रवी संगीत अरुण घाई बुवा आणि बुवा पुरस्कार बुवा यांच्या बुवानी सांगितलं विनोद चव्हाण बुवांच्या नंतर सिंधुदुर्गामध्ये दुसरा नंबर जर संगीतामध्ये येतं अरुण घाई बुवा इथं बरोबर जोरदार कार्यामध्ये आणि त्यांना साथ करण्यात केली विनय आमच्या साहेबांनी अप्रतिम म्हणजे मस्त वाजवलं बरोबर तुमका माहित आपले सर आपण कोणाला नाव घेऊ ना चांगलाच वाजवलं म्हणून विशेषण दिले मी त्यांच्यातली कला जाणार नाही तर तू पेटू घेशील त्यांच्या लवली फटाका चढचढणारा मोठी मारी
पाया पडणार असे प्रकार गो पास असं गो आपण मागलं पाहिजे मागला ना होतं समजला म्हणून की लांब मार यंदा लावले का कुठे जाता पटा 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 संपला सरस नाही का आणि त्याला लोक घालून ना बोलणार म्हणून जरा मिरवणुकीतली मोठी माळ Yeah.
Thank you.